नमस्कार मित्रांनो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलो आहोत की श्री स्वामी समर्थ यांची नित्यसेवा ही कशी करावी। आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नित्यसेवा नाही जमल्यास नेमके काय करायचे आहे ते आपण जाणून घेऊया। त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला माझे असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। चला तर मग, आपले स्वामी हे भक्तीचे भुकेले आहेत। आपल्या घरात जर स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर प्रत्यक्ष स्वामीच घरात वास करत असल्याचा अनुभव येतो। घरात वडीलधाऱ्यांचा आधार आहे असे वाटते, भीती मनात राहत नाही। राहिलच कशी, कारण आपल्या स्वामींचे ब्रीद वाक्यच आहे, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे। मग भीतीला जागा उरणारच नाही। स्वामी परम दयाळू आणि कृपाळू आहे, आपल्या हाकेला ते धावून येतातच येतात। अनेकांचे अनुभव आहेत, त्यामुळे स्वामी जवळ जाण्याचा किंवा त्यांचा आशीर्वाद मिळवण्याचा सगळ्यात सोपा, साधा, सरळ, महत्त्वाचा आणि उत्तम मार्ग म्हणजे स्वामींचा। श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी म्हणजेच सहा अक्षरी मंत्र जप करणे। बाकी सेवा जमली नाही तरी चालेल, पण सतत श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप मात्र अतिशय श्रद्धापूर्वक करणे गरजेचे आहे। यासाठी जपमाळ हातात असायला हवी किंवा तुम्ही मूर्ती समोर किंवा फोटो समोर बसून राहणे गरजेचे आहे। असे काही नियम किंवा अटी नाही, अगदी हिंडत फिरत कामे करत जर तुम्ही हात जप केलात तरी चालेल, पण त्यासाठी विश्वास आणि श्रद्धा फक्त महत्त्वाची, कारण हा मंत्र म्हणजे पूर्ण परब्रह्म स्वरूप आहे, संजीवनी आहे। आयुष्याची अशी धारणा मनात ठेवून आपण या मंत्राची एकरूप झालो पाहिजे, गुंतून राहिलो पाहिजे। आणि स्वामींचे श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र जप करायचा आहे। तुम्हाला नित्यसेवा ही रोज जमत नसेल तर फक्त श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करत राहा, स्वामी तुम्हाला नक्कीच प्रसन्न होते। तर ही झाली आजची माहिती। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।